झोपू नका रे मुलांनो, आलं आलं उठा. वरद विनायक भक्त मंडळ मंदिर, गणपतीचं मंदिर आहे ना इथं. काय वरद विनायक खूप सुंदर. हा कोण म्हातारा बाबू बसलाय ग इथं? हा कोण म्हातारा माणूस बसलाय? बसलं की तिथं म्हातारा सॅन्टा बसलाय होय तुमचा. क्रिसमस आहे ना, आम्ही त्यांना सॅन्टाना फिरवून आणायला लागलोय आम्ही. ते हे एंट्रन्स केलाय वाटतं छान. आता हे इथं पंचगंगा वरद ह्याला एक कार्यक्रम आहे आणि त्याचा हा एंट्रन्स आहे. तर आता तेच बघण्यासाठी आपण आलेलो आहोत. इकडे एक नदी पण आहे, देऊळ एक सुंदर आहे, किती मोठाच्या मोठा इथे, आणि रेणुका मंदिर पण आहे ना इथं. बघूया आपण सगळ्यालाच. अरे वा, चला 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 चला, एक शॉर्ट ट्रिप करूया आपण. शॉर्ट ट्रिप अचानक किती मोठा मांडव घातला उमा तिथं. होय मस्त. आणि हे रेणुका माता मंदिर. हो, आज मार्गशीर्ष महिन्यात तुला इकडे आणलेलं आहे. मी रोज येते पहाटे 5 रोज ना नदीला. रोज चिंचा काढायला लागलेत बघा वरनं. तुम्हाला आवडतात काय चिंचा? चला येताना घेऊया. चला चला काय आहे. आ हा वरधर वरधर सुंदर सुंदर सुंदर. इकडं जेवायला घेऊन यायला असं छान आहे ना. माझ्या माझ्या डोक्यात आलं म्हटलं की हो ना, एवढा मोठा मांडव घालायला आलो. त्यांचं डोकं सगळं त्यांच्याच आहे. आता हा या ठिकाणी एक मोठा यज्ञ होणार आहे, 108 होमकुंडांचा, आणि त्याच्यासाठी हा इथे मांडव घालण्यात आलेला आहे. गेले महिनाभर हे काम चालू आहे मांडव घालण्याचं. त्यावेळेला मी परत तुम्हाला घेऊन येईनच. तिथून चाल नको, पायात येईल, इकडनं या. एक वैरणी मोळी उचला. चला गाव गाव गावातलं वातावरण बघा कसं छान असतंय. मुलांनो सॅन्टा चला रे, सॅन्टा चला बैलगाडी बघायला. सॅन्टा बैलगाडी मोळी उचलायला. हा अशी धरायची. हा दे चट्टा. हा घ्या जा की तिथे उभे राहा की. वा वा बघ मस्त. आतला सेंटा गावातला सेंटा मस्त. असायचं आहे काय बैलाच्या तिथं घाबरून घट्ट सेंटा आमचा बघा की नको म्हणते. हा नाही हा तिथं उभं राहा. गेली बघा बैलगाडी निघाली. खत असते शेण म्हण त्याला की नाही, शेण असते आणि शेण हे नेहमी आपल्या मातीमध्ये खत होत. किती खत होत. हा आमच्याकडे सेंटा चॉकलेट पण आहे. व्हेरी गुड. असं देखील त्याचं डोकं पण कापलं. आता सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती इचलकरंजी हे 1 जानेवारीला आहे. 1 ते 10. हा आणि हा ना 10 वर्षापूर्वी झाला होता आपल्या इथं हा असा यज्ञ 108 कुंडांचा. मी गेले होते त्याला. स्वामी आहेत काय? हा स्वामी आहेत नगराध्यक्षांचे. हा अशोक स्वामी आहेत वाटतं ते नगराध्यक्षांचे. हा आहे की त्यांचं नाव आहे की. आधी देवाला चला लागेल गणपती गणपती बाप्पाला. चला चला या. आले आले चला चला आले 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 चला या. चला मस्त किती छान आणि मोठं झालंय ना. हो
इकडचं घेते असं होय ना ते बघ कसं झालंय बघा संत्र खायला लागलंय की ते ऐक टाकला संत्र पूर्ण काय सांग प्रत्येकाच्या वाढदिवसाचा नाश्ता तयार असतो साडेआठला अरे वा चुकून मी पावणे आठच्या आरतीला आले तर साडेआठचा नाश्ता खाल्ल्याशिवाय जात अरे वा त्या बाजूला जायचं काय घाटात घाटात कुठनं जायचं घाटाकडे इथेही जाऊ शकते तिथेही पण इथं फार हे खोल आहे हा इथं खोल आहे एकदम ते नको वाटतं छान नाही आणि पाणी काय घालायला येणार नाही कसलं सुंदर यायला लागलंय ना मंदिर हे अरे मस्त उजेड आहे तू वरच चांगलं म्हणूनच म्हटलं तू आता एकटी उभी जाऊया की चला एकटी उभी राह की इथे इथे उभी राह की एक छान काढते तुझा एक तो घातला आहे खरंच खूप मोठा मांडव 108 होमकुंड म्हणजे तेवढा असणारच की होय की नाही भरपूर मोठा अरे वा मस्त हो ना आणि हे सगळं भरून घेतलं यांनी आता इथं आता इथं 108 होमकुंड होणार सगळी आणि ते होमचा धूर जाण्यासाठी म्हणून हे असं सगळं बांबूचं केलंय ओपन केलंय हा तिथं केलं होतं ना ते त्यांनी ओपन नव्हतं केलं याचं केलं होतं पण ते फार असं घुसमटायचं घुसमटायचं त्याच्यामध्ये आणि उकडायचं त्याच्यात खूप सुंदर झालंय नाही ना शिखर तर येत नाही कसलं सुंदर मंदिर आलं लाकडी बांधकाम आहे वा सुंदर किती मोठं बांधलंय आणि काठे आणि बांबू एवढंच आहे की किती सुंदर बांधलंय खरं आणि गवताची गवताची छपरी केली हा ही गवताची छपरी केली आणि बांबू हा काठ्या किती महिनाभर चाललंय काय काम हे सुरेख मिलन करून त्यांचं खूप सुंदर केलंय प्रश्नच नाही ते मी आज फेसबुकला बघितलं म्हटलं जाऊन बघून येऊयाच म्हटलं त्याच्याशिवाय कारण नंतर एकदा आणि सगळ्यांनी साडीला हो पिलो आणि सगळ्यांनी बघायला यावा हाच तर होय की नाही की आपल्या गावात एवढी मोठी गोष्ट व्हायला लागली आणि आपल्याला त्याची कल्पना सुद्धा नाही आहे
हेच वाटायला नको कुणाला, सगळ्यांना माहिती व्हावं हो यासाठीच. किती सुंदर परिसर आहे, मीच आज 10 वर्षांनी यायला लागली इथं तर काय सांगू. हो रोज पहाटे 5 वाढवायला लागलेत ना, मोठा करायला लागलेत, त्याच्यासाठी काय 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 आणून टाकायला लागलेत, दगड वगैरे माहिती ना, मोठा रस्ता व्हायला लागलाय. म्हणजे पुढून छान दिसत. हो हो, बस मधनं वगैरे येताना एवढं सुंदर दिसत ना, मस्तच. अजूनही सूर्य वर आहे म्हणून ते सगळं इतकं छान वाटायला लागलंय, खूपच मस्त वाटायला लागले. अजून लाइटिंग व्हायचं असेल सगळं करणार. कधी मला वाटतं 10 वर्षापूर्वी कधीतरी विसर्जन गणपती करायला तेव्हा मी येत होते, पंचगंगा महादेव मंदिर. इथे बघितलं ना, इथे 11 मारुती आहेत खाली, इथं 11 मारुती आहेत इथं. अकरा मारुती इथे आणि आतमध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत. हो हो, इकडे इकडे जरास अतिशय पुरातन मंदिर आहे इथे. पाऊस पडला की सगळं डुबलेलं असते. वर्षातून एकदा किती वेळा का किती वेळा, हा गंगा माता येतेच इथं, महादेवाला भेटत. 108 ज्योतिर्लिंग आहेत, शिवलिंग होय तर 108 शिवलिंग आहेत इथं. ही पंचगंगा नदी ते तिकडं मंदिर ते बघा, आमचे 2 मेंबर्स इकडून यायले. हे बघा हा सँटा, हाय बोला. हाय आवळे जावळे म्हटलं की तुम्हाला तुमच्या नातीची आठवण होत नसणार. काय सांगताय, सगळी जुळीच? बर, रीना आणि रोहित. जाऊ नको रे, केंदाळ आहे तिकडं. आजी आजी मला घोडा आहे बघ.
इचलकरंजीला नदी असून सुद्धा काही फायदा नाही, घाण किती घाण झालेली आहे नदी सगळी, स्वच्छ ठेवायचं म्हणून किती सगळी घाणे घाण झालेली आहे. तरी सुद्धा नदी इतकी घाण आहे, एवढं सगळं लिहिलेलं असून सुद्धा निर्माल्य टाकतात लोक, सगळं काय 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 करतात. आता रेणुकेच्या मंदिरामध्ये जाऊया. चला, मातंगी देवी मंदिर, परशुराम मंदिर आणि रेणुका माता मंदिर. रेणुका माता मंदिर नदीवरच, खाणाऱ्यांचे चेहरे पण काढा की. तुझा मी काढू.